भंडारा जिला परिषद के अंतर्गत आने वाले स्कूल के छात्रों को समग्र शिक्षा योजना के माध्यम से गुजरात के लिए छात्राओं का चयन कर उन्हें भेजा गया। जिला परिषद के स्वास्थ्य और शिक्षण सभापति रमेश पारथी साथ ही शिक्षण अधिकारी इन्होंने छात्रों के बस को हरी झंडी दिखाकर सफल यात्रा की शुभकामनाएं दी। केंद्र सरकार समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जे आपला राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून 25 विद्यार्थ्यांना एक नवीन नवीन ठिकाणी ज्याच्यातून विद्यार्थ्यांना काही शिकता येतो अशा ठिकाणी पाठवण्याचा एक शासनाचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमा अंतर्गत भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या ज्या आमच्या ज्या पूर्वीच्या नियोजित ज्या आदर्श शाळा आहे त्या आदर्श शाळेंची विद्यार्थी किंवा काही विशिष्ट शाळेंचे विद्यार्थी असे एकूण 25 विद्यार्थी हे गुजरातला या अभियानाच्या अंतर्गत जे देशातलं सगळ्यात मोठा स्टॅच्यू तयार झालेला आहे तो बघण्यासाठी त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी जात आहेत, जेणेकरून हे विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यावरती एक तिथं बघितल्याच्या नंतर देशातलेही आपले तज्ज्ञ लोक काय निर्माण करू शकतात याची एक वेगवेगळी कल्पना त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत होईल आणि त्या दिशेनं वाटचाल करतील हा दृष्टिकोन ठेवून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही गुजरातला त्या ठिकाणी पाठवत आहोत। सर, जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा जिल्हा परिषद शाळातील हे विद्यार्थी आहेत, त्यातही आम्ही खास करून ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना आहे त्या अंतर्गत त्या शाळांचे विद्यार्थी आम्ही खास करून याच्यामध्ये घेतलेले आहेत। त्यांच्यासोबत मार्गदर्शक शिक्षिका शिक्षक आहेत आणि गुजरातमध्ये आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जेव्हा ही मुलं जातील त्या ठिकाणी अहमदाबाद आणि वडोदरा या ठिकाणचे म्हणजे जे सायंटिफिक सेंटर्स आहेत त्या ठिकाणी मुलं भेटी देणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलं वेगवेगळे अनुभव घेणार आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अध्ययन अनुभवामध्ये प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेले जे अनुभव आहेत ते चिरकाल टिकणारे असतात आणि म्हणूनच शासनाच्या राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की या सहलीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे अनुभव प्रगल्भ होतील आणि भविष्यामध्ये त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये या दौऱ्याचा अभ्यास दौऱ्याचा चांगला फायदा या मुलांना होईल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो। NBCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधलोरी की रिपोर्ट।